नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी उरज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज बुधवार दिनांक दहा जूनची खूप महत्त्वाची एक अपडेट आहे की या अपडेटमध्ये असं सांगितलं आलेलं आहे की एम पी एस सीची जी काही राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार होती तर ती साधारण एकवीस ऑक्टोंबरच्या पूर्वी होईल तर ही सकाळनं दिलेली खूप महत्त्वाची अपडेट आहे किंवा खूप महत्त्वाची माहिती आहे तर याच्या संदर्भात आपल्याला थोडंसं डिटेल्समध्ये बघावं लागेल तर बघा आपल्या राज्या राज्यामध्ये जी काय राज्य लोकसेवा आयोगाची एम पी एस सीची जी परीक्षा होणार होती ती साधारण पाच एप्रिल दिवशी होणार होती परंतु जे काय कोरोनाच्या स्थितीमुळं परीक्षा सुरुवातीला काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आणि त्याच्यानंतर कोरोनाची स्थिती ही कंट्रोलमध्ये न आल्यामुळे एम पी एस सी कमिशन तसं घोषित केलं की राज्यसेवेची परीक्षा असतील किंवा इतर वेगवेगळ्या एम पी सीच्या परीक्षा असतील त्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या जातील त्याच्यानंतर बऱ्याच दिवसानंतर की जे कोरोनाची स्थिती कंट्रोलमध्ये येत असताना देशातले एस सी असेल म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल किंवा युपीएससी असेल किंवा वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात तर यांचं अलीकडंच टाइम टेबल डिक्लेअर झालेलं आहे की साधारण सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान याही परीक्षा होतील असं डिक्लेअर झालेलं आहे आणि यू पी कमिशनच्या माध्यमातून घेतली जाणारी जी काही सिव्हिल सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे ते चार ऑक्टोबर होईल असं यू पी एस काही दिवसापूर्वीच आपण डिक्लेअर केलेलं आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दलसुद्धा आपण वेगळं लेक्चर केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण डिटेल्स केलं होतं आणि त्याचवेळी सांगितलं होतं की एम पी एस सी कमिशनसुद्धा लवकरात लवकर आपल्या तारखा डिक्लेअर करेल तर ह्या सकाळच्या न्यूजच्यानुसार महत्त्वाचं म्हणजे की जी काही पाच एप्रिलला परीक्षा होणार होती तर ज्या क्वेश्चन पेपर असतील आणि अँसर सीट असतील त्या ऑलरेडी तयार होत्या आणि जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ह्या अवेलेबल होत्या मात्र कोरोनाचं संकट आल्यामुळे की परीक्षा घेणं आयोगाला अशक्य झालं मात्र ज्या काय क्वेश्चन पेपर आणि अॅन्सर सीट असतील त्यांना खूप सुर, खूप महत्वाचं असतं त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जे कोशागार कार्यालय असतील इथली जी काही सुरक्षा होती ती साधारण एकवीस ऑक्टोंबरपर्यंत तसं लेटर पाठवून एमपीसी कमिशन प्रत्येक संबंधित जिल्ह्याला ते सुरक्षा जी आहे ते एकवीस ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेलं आहे याचा अर्थ असं ह्या सुरक्षा एकवीस पर्यंत वाढवण्यात आलेले आहे म्हणजे एकवीस ऑक्टोबरच्या पूर्वी एम पी एस सीच्या माध्यमातून जी राज्यसेवेची परीक्षा असेल ती नक्कीच घेतली जाऊ शकते आणि कंबाईनच्या सुद्धा परीक्षेच्या संदर्भात विचार केला जाऊ शकतो तर ही न्यूज असं सांगते म्हणजे बघा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होत असतील तर एम परीक्षा का होणार नाही आणि दोनच दिवसापूर्वी एम पी एस सीचे काही उपसचिव आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही लवकरात लवकर ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा केंद्रीय लेवलवरच्या आहेत त्यांच्या आम्ही डेट्स बघून आम्ही आमच्या एम पी सीचं नवीन जे काही टाइम टेबल असेल ते आम्ही आयोगाच्या वेबसाईटवर वरती डिक्लेअर करू तर बघा आता प्रश्न असं पडतो की एकतर क्लिअर झालं की आता एमपीएससी परीक्षा ही नेमकी होणार आहे म्हणजे ऑक्टोबर एकवीस ऑक्टोबरच्या पूर्वी होणार आहे आता प्रश्न असं पडतो की ती नेमक्या कुठल्या डेट लावली तर ती डेट सुद्धा आपल्याला एक टेंटेटिव अंदाज बांधता येईल की नेमक्या कुठल्या डेट लावली तर बघा इथे आपण कॅलेंडरमध्ये बघू शकतो की साधारण चार ऑक्टोबरला युपीएससीची कमिशनची परीक्षा जी काही प्रिलियम्स आहे ती होणार आहे ओके आणि इथंच या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे की एकवीस ऑक्टोंबरपर्यंत ज्या क्वेश्चन पेपर आणि एन्सर सीट आहेत त्यासाठी सुरक्षा प्रो प्रोवाईड करण्यात आलेली आहे म्हणजे एकवीसच्या अगोदर परीक्षा होणार आहे चार तारखेला तो होऊ शकत नाही कारण की युपीएससी कमिशनची परीक्षा आहे आणि आतापर्यंत एमपीएससीचा आणि युपीएसी कमिशनचा जर एक्झामचा आढावा जर घेतला तर युपीएससी कमिशनची जी प्री एक्झाम होत असते त्याच्या पूर्वी एमपीएससी कमिशनची प्री एक्झाम होत असते त्यामुळे आपल्याला इथं कॅलेंडरमध्ये जर बोलायचं म्हटलं तर बघा एम कमिशनची परीक्षा ही प्रामुख्याने रविवारी होत असते किंवा संडेला होत असते तर साधारण जर बोलायचं म्हटलं तर वीस तारीख आणि सत्तावीस तारीख हा खूप महत्वाच्या तारखा आहेत तर साधारण जर बोलायचं म्हटलं तर वीस किंवा सत्तावीस या तार दाट शक्यता आहे हो की इतर राज्यसेवा पूर्वपरीक्षा नक्की होऊ शकते म्हणजे वीस किंवा सत्तावीस सप्टेंबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा होऊ शकते आणि दुसरा मुद्दा राहिला तो म्हणजे कंबाईनची परीक्षा कधी होऊ शकते तर बघा चार चारचा जो काही रविवार आहे ऑक्टोबर मधला त्याच्यामध्ये युपीसी ची पूर्वपरीक्षा आहे त्यामुळे साधारण जर बोलायचं म्हटलं तर अकरा तारीख आणि अठरा तारीख म्हणजे अकरा ऑक्टोबर आणि अठरा ऑक्टोबर ह्या दोन या ज्या काही तारखा आहेत रविवारच्या याच्यामध्ये दा दाट शक्यता आहे की कंबाईनची परीक्षा होण्याची त्यामुळे एक बेसिक तुम्ही पकडून सांगा की एकवीसच्या पूर्वी म्हणजे एकवीस ऑक्टोबरच्या पूर्वी एम पी एस सीच्या राहिलेल्या परीक्षा असतात किंवा पोस्टपोन केलेल्या परीक्षा होणार आहेत त्याच्यामध्ये दाट शक्यता अशी आहे की वीस ते सत्तावीस तारखेला राज्यसेवा प्रिलियम्स होऊ शकते आणि अकरा किंवा अठरा तारखेला जी कंबाईनची प्रिलियम्स आहे तर ती सुद्धा होऊ शकते आता प्रश्न असा जातो की जवळपास एकवीसच्या अगोदर निश्चित झालेलं की परीक्षा होणार आहे आता आमच्या हातामध्ये राहतो ना म्हणजे स्टडी तर आमचा जो काही मरगळलेला किंवा मरगळ आलेला जो काय आमचा अभ्यास होता तो आम्हाला आता व्यवस्थित करायचा आहे आणि प्रॉपर जर आजपासून जर बोलायचं म्हटलं दहा तारखेपासून जर प्रॉपरली जर बोलायचं म्हटलं ऑन इन एव्हरेज तर जवळपास शंभर ते एकशे दहा दिवस आमच्या हातामध्ये राहतात तर याच्यामध्ये जर तुम्ही खूप प्रॉपरली प्लॅन केलं तर तुम्हाला निश्चितच या येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळू शकतं तर ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये एवढंच हे लेक्चर सुरुवातीला जे कोण बघत आहेत त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज एमपीएससी यूपीएससी या चॅनलला सबस्क्राईब करून प्लेलिस्टमध्ये अर्थशास्त्र व इतर विविध विषयातील ले जे काही लेक्चर्स आहेत ते सुद्धा बघू शकता की ज्याचा तुम्हाला येणारे राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल याला नक्कीच उपयोग होऊ शकेल तर ठीक आहे आणि तुमच्यासारखे जे काही होतकुरी विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा हे लेक्चर पोहोचवा आजच्या लेक्चरला एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद